नमस्कार आज आपण चिंचेची आंबट गोड चटपटीत चटणी बनवणार आहोत तर ही चटणी कशी बनवायची ती आता आपण पाहूया सर्वात आधी एक मोठं पातेलं घेऊया त्याच्यात एक कप चिंच टाकायची आधी ही चिंच दोन ती तीन ते तीन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यात जे टर्फलं बिया असतील आणि काही अस्वच्छता असेल ते निघून जाईल आणि नंतर ही चिंच एक ते दीड तास भिजत ठेवायची आणि जर तुम्हाला ही चटणी माझ्यासारखी लवकर बनवायची असेल तर ही चिंच आपण शिजवून घेऊया शिजवताना याच्यात पाणी थोडं जास्त टाकायचं पाच ते दहा मिनटं आपण ही स्लो टू मिडियम गॅसवर चिंच शिजवून घेणार आहोत आणि शिजवताना याच्यात लाल मिरच्या टाकायच्या दोन ते तीन तुमच्याकडे जर लाल मिरच्या नसतील तर आपण जेव्हा नंतर परत एकदा ही चटणी शिजवून घेणार आहोत तेव्हा लाल मिरची पावडर टाकायची बघा ही चिंच चांगली शिजून झालेली आहे चांगली आटलेली आहे आता ही शिजवलेली चिंच थंड होऊ द्यायची थंड झाली की एका मिक्सरच्या भांड्यातून ही सगळी चिंच वाटून घ्यायची वाटताना एवढं बघ चेक करून घ्यायचं एखादं बी वगैरे राहिलं का चिंचेमध्ये तर एका पातेल्यावर मोठी चाळण ठेवायची आणि त्याच्यात ही चिंचेची प्युरी आहे ती व्यवस्थित गाळून घ्यायची अशा पद्धतीने आपण ही चिंचेची प्युरी गाळून घेतली की त्याच्या जे चिंचेचे टरफलं किंवा दोरे एखादं दुसरं बी आणि जे आता आपण मिरच्या टाकल्यात त्याच्या बिया सगळ्या वरचेवर राहतात आणि आपल्याला चिंचेची स्मूथ प्युरी मिळते ही स्टेप मिस करू नका अशा पद्धतीने चि वाटलेली चिंच नक्की गाळून घ्या त्याने चटणीला एकदम छान टेक्शर येतं आता हे चिंचेचं जे गाळून घेतलेलं पाणी आहे त्याला आपण परत फोडणी देऊन चटणी तयार करणार आहोत त्यासाठी कढई गॅसवर ठेवायची त्याच्यात अर्धा चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं की जिरे तड जिरे टाकायचे आणि जिरे चांगले तडतडले की जे आपण वाटून घेतलेलं चिंचेचं पाणी आहे ते त्याच्यात टाकायचं चिंच वाटताना त्याच्यात जा पाणी जास्त टाकू नका कारण की आपल्याला जास्त पातळ नाही प्युरी पाहिजे तीन ते चार मिनटं एकदम फास्ट गॅसवर ही प्युरी आपण चांगली आठवून घेऊया नंत चा। नंतर त्याच्यात जेवढी चिंच घेतली होती तेवढाच किसलेला गुळ घ्यायचा किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त घेतला तरी चालेल त्याच्यात आपण नंतर साखर टाकणार आहोत थोडीशी म्हणून मी एकच कप घेतलेला आहे चिं गुळ आता हा गुळ वितळू द्यायचा गुळ वितळेपर्यंत आपण त्याच्यात बाकीचे मसाले टाकूयात हे सगळे मसाले टाकल्यामुळे ह्या चिंचेला खूप छान चटपटीत अशी चव येते त्यासाठी या चटणीत आपण अर्धा चमचा साधं मीठ टाकायचं आणि एक चमचा सेंदव मीठ टाकायचं मी हवं तर संपूर्ण सेंदव मीठ टाकलं तरी चालेल एक टीस्पून सुंठ पावडर टाकायची सुंठ पावडर नसेल तर एक टी स्पून आल्याचा किसून रस टाकायचा अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आणि हे सगळे मसाले परत मिसळून घ्यायचे जर तुम्ही मिरची नसेल टाकली तर ह्या ह्याच्यात चटणी पावडर टाकायची एक टी स्पून टाकायची धणे आणि बडीशेपची भाजून जाळसर केली पुढे तीसुद्धा टाकायची याने खूप छान चव येते या चटणीला त्यामुळे हे नक्की टाका आता पाच मिनटं मंद गॅसवर ही चटणी चांगली उकळू द्यायची आणि आता या चटणीत पाव वाटी साखर टाकणार आहे मी आणि जर तुम्हाला साखर नको असेल तर गुळ मात्र वाढवून टाका नाही तर थोडीशी आंबट होते ही चटणी साखर गळली की आपली ही चटणी तयार आहे तुम्हाला जर जा जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही अजून घट्ट करू शकता थंड झाल्यावर ही चटणी थोडीशी घट्ट होते त्यामुळे जास्त घट्ट करू नका तुम्ही या चटणीत खजूरही टाकू शकता खजूर फक्त जेव्हा आपण पहिल्यांदा चिंच शिजवतो त्यावेळी टाकायचा बघा या चटणीची कन्सिस्टन्सी किती घट्ट आहे सॉस सारखी चटणी तुम्ही चाटमध्ये सँडविचेसमध्ये खाऊ शकता बंद डब्यात ही चटणी पंधरा दिवस फ्रीजमध्ये छान राहते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू